व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिर्डी येथील रिलायन्स प्लांट सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा टाकून 2 परप्रांतीय पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे। यात एका आरोपीस अटक करण्यात आली असून डीवायएसपी संदीप पिटके यांच्या पथकाने कारवाई केली। दिनांक 13/10/2023 रोजी डीवायएसपी संदीप पिटके यांना शिर्डी येथील नगर मनमाड रोडच्या बाजूस एका बंगल्यामध्ये रिलॅक्स प्लांट सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालून वेश्या व्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशीर बातमी मिळाली। त्याचप्रमाणे सदर ठिकाणी बनावट कराक पाठवून पंचासमक्ष छापा टाकून 2 पीडित परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे आणि अमोल भीमा भोसले राहणार श्रीरामनगर शिर्डी तालुका राहता या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून स्पा सेंटर चालक गणेश कानडे हा फरार झालेला आहे। आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या कारवाईमुळे शिर्डी परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे जाणवले आहे। सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक स्वाती भोरम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके पीआय सोपन शिरसाट ईपीआय योगिता कोकाडी इरफान शेख अशोक शिंदे बाबा खेडकर वंदना वाघचौरे श्याम जाधव दिनेश कांबळे चालक ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केली आहे। दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नगर मनमाड रोड शिर्डी येथील रिलॅक्स स्पा सेंटर या ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली पीडित मुलींकडनं व्यवसाय करून घेतला जात आहे। त्या अनुषंगाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता बातमीदारांनी बातमी ही खरी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या ठिकाणी पथकासह छापा टाकून 2 पीडित मुलींची सुटका करण्यात आलेली आहे। त्यासोबतच अमोल भीमा भोसले या आरोपीला अटक करण्यात आलेली असून स्पा सेंटरचा चालक गणेश कानडे हा फरार आहे। सदर आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम या अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे। स्पा सेंटरमध्ये वेगवेगळ्या रूम केलेल्या होत्या, त्या ठिकाणी 4 रूम केलेल्या होत्या आणि त्यामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली व्यवसाय करून घेतला।